आयुर्वेद ॲलोपॅथी आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून डॉक्टर कामठे स्पाइल्स क्लिनिक या सर्जिकल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे मूळव्याध, भगंदर, फिशर, फिस्तुला यांसारख्या मलमार्गाशी संबंधित आजारावर अत्याधुनिक लेझर उपचार व संशोधन केंद्राचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी झाले. डॉक्टर कामठे स्पाइल्स क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर कुणाल कामठे व डॉक्टर शर्मिला कामठे यांच्या पुढाकारातून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक क्षारकर्म, क्षारक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. इंद्रप्रस्थ लँडमार्क कोंढवा येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आमदार चेतन तुपे, सुश्रुत हॉस्पिटलचे डॉक्टर शिवकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रताप परदेशी, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद भोई आदी उपस्थित होते. नमस्कार. आज शर्मिला कामठेंच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जमलेलो आहोत. एक महिला डॉक्टर जी आपल्या दौंडची आहे, जी लग्न होऊन हवेलीत आली आहे आणि ती आणि तिच्या मिस्टरांनी एकत्र मिळून हे पाईल्सचं अतिशय चांगलं क्लिनिक जे काढलेलं आहे याचं आम्हाला कौतुक आहे, अभिमान आहे. आणि अशीच चांगली सेवा, आरोग्याची सेवा त्यांच्यात सातत्य द्यावं एवढीच आमची अपेक्षा. डॉक्टर कुणाल कामठे, डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक, सर्जिकल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर या नवीन हॉस्पिटलचं आत्ताच सौ सुप्रियाताई सुळे माननीय खासदार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. या हॉस्पिटलचं जर आपण स्पेशालिटी पाहिली तर स्पेशली ॲनोरेक्टल म्हणजेच प्रॉक्टॉलॉजी हॉस्पिटल म्हणून आपण इथं हे सुरू केलेलं आहे. या हॉस्पिटलमध्ये पाईल्स, फिशर, फिस्टुला, स्पायनोनोडल सायनस यासारख्या आजारांवरती संपूर्णपणे आयुर्वेदिक व अत्याधुनिक लेझरसारख्या उपचार पद्धतीसुद्धा इथं होणार आहेत. प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर या हॉस्पिटलची USP हीच आहे की येथे या आजारांमध्ये आयुर्वेदिक क्षारकर्म असतील, आयुर्वेदिक क्षारसूत्र असतील किंवा अत्याधुनिक पद्धतीच्या लेझरसारख्या ट्रीटमेंट असतील, म्युकोपेक्सी असेल किंवा जे ॲडव्हान्स सगळ्या प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजीच्या ट्रीटमेंट आहेत या अंडर वन रूफ होत आहेत. आणि 15 बेडचं सुसज्ज असं स्पेशली प्रॉक्टॉलॉजीचं पहिलंच हॉस्पिटल आहे असं मला वाटतं आहे. याचबरोबर ज्या ज्या रुग्णांना इथे येणं शक्य होत नाही त्या त्या रुग्णांसाठी ऑनलाईन टेलिकम्युनिकेशन, ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा आपण आजपासून सुरू करीत आहोत. मला असं वाटतं की फार सुंदर उपक्रम आहे आणि डॉक्टरांच्या मनापासून शुभेच्छा आहेत. त्यांनी उत्तम उत्तम ऑपरेशन्स करावेत, पेशंट्सना बरं करावं आणि त्याचं समाधान डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मला बघायचं स्वतःला.